बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. ती महत्त्वाची बातमी आहे प्रशांत भूषण यांच्या संदर्भात. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयीन अवमान प्रकरणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी दंड सुनावलेला आहे. 1 रुपयांचा दंड त्यांना सुनावण्यात आलाय. तर 15 सप्टेंबर पर्यंत त्यांना दंड जमा करायचा आहे आणि दंडाची रक्कम जमा केली नाही तर त्यांना शिक्षा होणार आहे. तर प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नेमकं शिक्षेचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना दंड सुनावण्यात आलाय? आपल्याला माहित असेल की सरन्यायाधीश जे आहेत भारताचे बोबडे, न्यायमूर्ती बोबडे यांच्या संदर्भात प्रशांत भूषण यांनी 2 ट्विट केले होते. त्या ट्विटच्या आधार घेत अवमानना प्रकरण त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात सुनावणी झाली आणि या सुनावणीनंतर या प्रकरणामध्ये प्रशांत भूषण यांना दोषी धरण्यात आलं होतं. प्रशांत भूषण यांनी माफी मागावी आणि हे प्रकरण संपवा अशा प्रकारचं एक प्रयत्न कोर्टाने केला होता, पण प्रशांत भूषण यांनी माफी मागायला नकार दिला. त्यानंतर या सर्व प्रकरणामध्ये निर्णय राखून ठेवण्यात आला आणि आज या संदर्भात अंतिम निर्णय आलेला आहे आणि त्यांनी कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की 1 रुपयाचा दंड, जर 1 रुपयाचा दंड प्रशांत भूषण यांना ठोकण्यात आलाय, जर हा दंड भरला नाही तर त्यांना साधारणतः 3 वर्ष हे सुप्रीम कोर्टात वकिली करता येणार नाही आणि साधारणतः 3 महिन्याची शिक्षा देखील त्यांना सुनावण्यात आलेली आहे आणि 1 रुपयाचा दंड हा त्यांना 15 सप्टेंबर पर्यंतच्या पूर्वी भरण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे या संदर्भात आता प्रशांत भूषण या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती दिली त्यांनी ट्विट केली की मी 1 रुपयाचा दंड भरण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आता प्रशांत भूषण यांची भूमिका या संदर्भात काय राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी. पुढची एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे गुजरातमध्ये आलेल्या पुरासंदर्भातली. गुजरातच्या सुरेंद्रनगर मधला धक्कादायक व्हिडिओ पुरासंदर्भातला समोर आलाय, ज्यामध्ये 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय सातत्यानं या भागात पाऊस आहे आणि त्यामुळे गुजरात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरमय परिस्थिती बघायला मिळते. अशा तिथल्या पुराचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये पुराच्या पाण्याचा वेग प्रचंड आहे आणि या पाण्याच्या प्रवाहात 2 जण वाहून जाताना बघायला मिळत आहेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गुजरात, मध्य प्रदेश आणि आपण पाहतोय विदर्भामध्ये गेल्या 2 दिवसांपासून त्या ठिकाणचे सर्वसामान्य नागरिक पुराचा सामना करतायत. असाच एक व्हिडिओ गुजरातमधल्या पुराचा आपण पाहतोय. सुरेंद्रनगर परिसरातला हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये खरं तर साखळीच्या सहाय्यानं, दोरीच्या सहाय्यानं हे सगळे नागरिक हा रस्ता ओलांडताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचवेळी ही भीषण घटना घडलेली आहे. दोघांचा हात निसटल्याचं बघायला मिळत आहे, त्यांचा पाय घसरलेला आहे, प्रवाह खूप आहे पाण्याचा आणि त्या प्रवाहामध्ये पाण्याच्या ते स्वतःला सावरू शकलेले नाही आहेत आणि त्यामध्ये 2 जण अशा पद्धतीनं पुराच्या पाण्यात वाहून जाताना या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. तर ज्या ज्या ठिकाणी पुराच्या पाण्यानं जो परिसर वेढलेला आहे त्या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रातही विदर्भामध्ये अनेक जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पूर आलेला आहे, अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे आणि हा जो व्हिडिओ आपण पाहतोय तो गुजरातमधला सुरेंद्रनगर परिसरातला आहे, ज्या ठिकाणी एक रस्ता आहे, तो रस्ता क्रॉस करण्याचा ओलांडण्याचा प्रयत्न अनेक नागरिक करत आहेत एकमेकांच्या सहाय्यानं. दोरीचा देखील त्यांनी आधार घेतलेला आहे आणि अशामध्ये पूरमय परिस्थितीचा सामना त्या ठिकाणची लोकं करताना बघायला मिळत आहे.